ओळ प्रतिनिधी दी 1700 देवशनी आषाढी एकादशी निमित्त सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे संत सावता भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना अब्दुल सत्तार यांनी या दिंडीला भेट दिली. यावेळी ना अब्दुल सत्तार यांनी भाविकांशी संवाद साधत आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. शहरातील श्री म्हसोबा महाराज मंदिरातून दिंडीला प्रारंभ झाला होता. स्व बाळासाहेब ठाकरे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मेन मार्केट, शास्त्री कॉलनी, दत्त मंदिर, टिळक नगर ते मुख्य मार्गाने संत सावता महाराज मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला. भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात टाळ घेत मंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल रखुमाईच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. ना अब्दुल सत्तार यांनी दिंडी प्रमुख भ प मनोज महाराज भाग्यवंत यांचा या प्रसंगी सत्कार केला. तर ना अब्दुल सत्तार यांचा देखील यावेळी संत सावता भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने फराळाची व्यवस्था. आषाढी एकादशी निमित्त जवळपास प्रत्येकाला उपवास असतो. त्यानुषंगाने ना अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने दरवर्षीप्रमाणे दिंडी मार्गातील प्रियदर्शनी चौक, शास्त्री कॉलनी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तसेच सेना भवन समोर भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी फराळाचे वाटप केले होते. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे, युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पा तायडे, संचालक नंदकिशोर सहारे, श्रीरंगपा साळवे, सतीश ताठे, रमेश लाठी, नॅशनल सहकारी सुतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुतीपा वराडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, माजी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, प्रवीण मिरकर तसेच फहीम पठाण, जगन्नाथ कुदळ, शंकर नरवडे, पप्पू जगनाळे, सरदार सिंग लखवाल आदींसह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.